नमस्कार मंडळी आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, नाना निगुड तत्वनिचिता यत संस्कृती राजते. आपला देश भारत, ज्याचं या अनंत वर्षांपूर्वी लिहिलेल्या सुभाषितात केलेलं वर्णन किती सार्थ आहे ना. वैविध्याचा देश म्हणून भारत ओळखला जातो, पण याच वैविध्यातली एकता आपल्या ह्याच भारत देशात अनुभवायला मिळते. युनिटी इन डायव्हर्सिटी. होय, आणि तसं असायला कारणीभूत म्हणजे आपली श्रीमंत संस्कृती. आई, पण संस्कृती म्हणजे काय? पाहिलं, या छोट्या छोट्या मुलांना संस्कृती म्हटलं की काहीच समजत नाही, कारण ती असते आपल्या मनात, अनुभवात आणि बालपणात. होय, कारणच आपल्या वयाच्या सगळ्यांना संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर शुभांकरोती म्हणायचं असतं हे माहितीये. आईने घातलेली सडा रांगोळी माहितीये. गुढीपाडव्याची गुढी माहितीये. नागपंचमीचे नाग, बैलपोळ्याचे सजवलेले बैल, नारळी पौर्णिमेचा साखर भात, दसऱ्याला लुटायचं सोनं, हे सगळं आपण अनुभवलंय आणि त्यामुळे ही संस्कृती आपल्या मनात आहे. खरंय, पण मंडळी आज आपण असं आपला महाराष्ट्रच काय तर भारत देश सोडून इतक्या लांबवर आलेलो आहोत, मग अशा वेळेला आपण ही आपली संस्कृती इथे कशी जपणार, कशी अनुभवणार? त्यामुळे आज आम्ही खास आमच्या बाल दोस्तांसाठी हा सणांचा वसा घेऊन येतोय. त्यामुळे छोट्या मुलांना तयार व्हा, नीट लक्ष देऊन बघा बरं का, आम्ही तुम्हाला मस्त गंमत दाखवणार आहोत. आहात ना तयार? मुलांनो, जसं इंग्रजी वर्ष जानेवारी महिन्यात सुरू होतं ना, म्हणजे आत्ता सुरू झालं न्यू इयर, तसं आपलं मराठी वर्ष हे चैत्र महिन्यात सुरू होतं. मुलांनो, तुम्ही कधीतरी आपल्या आजी आजोबांकडून ऐकलं असेल किंवा कधीतरी कुणीतरी तुम्हाला शिकवलं असेल, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. बरोबर, तर हे आपले मराठी महिने. चैत्रात सुरू झालेल्या या वर्षाची सुरुवात होते ती आपल्या गुढीपाडव्याला. चला तर मग गुढीपाडवा म्हणजे काय ते पाहूया. पहाटेच्या वेळी गाव जागवीत येणारा हा वासुदेव मुखाने हरिनाम घ्यायला तर सांगतोच, पण जाता जाता एखादा चांगलासा सुविचारही देऊन जातो. दानपाले, बाबा दानपाले.